वेलकम बॅक प्रियंका खरात आपल्या नवीन युट्यूब चॅनल वरती. त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, तसंच या व्हिडिओला सुद्धा तुम्ही भरभरून प्रेम द्या. कारण की त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सिम्पल मेकअप कसा करायचा, आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक स्पेशल टॉपिक सांगणार आहे. त्या अगोदर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा आपला टॉपिक आहे मॉर्निंग स्किन केअर रुटीन. आज मला भरभरून प्रश्न आलेले आहेत की मॉर्निंग स्किन रुटीन तुझं काय आहे, तर ते आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. आता मॉर्निंग स्किन केअर रुटीन बोलल्यावर तुमच्या डोक्यामध्ये काय प्रश्न पडतो, तर त्यापैकीच आपण काहीतरी बघूया. मॉर्निंग स्किन केअर रुटीन हे खरंच गरजेचं आहे का? त्यातही मॉर्निंग म्हटलं तर सनस्क्रीन येते, आणि सनस्क्रीन हे खरंच गरजेचे आहे का? तसंच सकाळी उठल्यानंतर क्लिन्झिंग करणं हे पण गरजेचंच आहे का? आता मी झाले काही इन्फ्लुएन्सर झाले, हे तुम्हाला स्किन केअर रुटीन जे शेअर करतात तुम्हाला पण तितकंच सूट करेल का? म्हणजे माझ्या स्किनला जो ग्लो येतो तो पण तुमच्या स्किनला ग्लो येईल का? तर त्याचं सरळ उत्तर आहे नाही. आता तुम्ही म्हणतील मी जे प्रोडक्ट युज करते ते तर युज करायचे नाहीये, मग नेमकं करायचं काय? बट थांबा, मी जे प्रोडक्ट युज करते ते काहींना सूट होतील, काहींना सूट होणारही नाही, कारण की प्रत्येकाची स्किन ही डिफरंट असते. आणि आज आपण त्या मागचं सायन्स बघणार आहोत. आता सायन्स म्हटल्यावर मी तुम्हाला बोर नाही करणार हा, बट कोणतंही प्रोडक्ट किंवा कोणतेही स्किन केअर रुटीन याच्या मागचं सायंटिफिक रिझन काय आहे ते आज आपण जाणून घेऊ, आणि त्यानुसारच आज मी तुम्हाला प्रोडक्ट सांगेल. आणि हो, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही स्वतःहून तुमचे प्रोडक्ट सिलेक्ट करू शकतात आणि स्किन केअर करू शकतात. आता माझ्या चेहऱ्यावर जो ग्लो आहे त्याचं मी आज खरं सायंटिफिक रिझन तुम्हाला आज सांगणार आहे. म्हणजे तुम्ही पण अशीच ग्लोईंग स्किन मिळवू शकता, ते पण कोणत्याही प्रोडक्टला न घाबरता. मी इथे कुठल्याही प्रकारचं प्रमोशन करत नाहीये. मी जे स्किन केअरसाठी मी जे फॉलो करते प्रोडक्ट, तेच मी आज तुमच्या समोर जेन्युइनली सांगणार आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडची युज करू शकता. चला व्हिडिओ स्टार्ट करूया. आता सगळ्यात पहिले आपण बघूयात मॉर्निंग स्किन केअर रुटीनच्या स्टेप्स. तर यामध्ये कोणते कोणते स्टेप्स येतात, तर त्या आहेत मुख्य चार स्टेप्स. फर्स्ट क्लिन्झिंग म्हणजे फेस वॉश, सेकंड व्हिटॅमिन सी सिरम, थर्ड आहे सनस्क्रीन, आणि फोर्थ आहे मॉइश्चरायझर. आता ह्या चार स्टेप फॉलो करणे का गरजेचं आहे आपण ते बघणार आहोत, आणि हे कोणी करावं व कोणी नाही करावं हे सुद्धा आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. त्यासोबतच मी जे युज करते ते प्रोडक्ट पण सांगते. तर फर्स्ट स्टेप आपण बघणार आहोत क्लिन्झिंग. क्लिन्झिंग मध्ये काय येतं, एक सोल्युशन पण येतं आणि फेस वॉश पण येतं. पण आपण मॉर्निंगला उठल्या काय करतो, पहिले फेस वॉश करतो थंड पाण्याने. तर फेस वॉश तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही कुठलाही वापरू शकता. तर मी तुम्हाला माझे काही फेस वॉश दाखवते, काही संपलेले पण आहेत. तुम्ही बोलतील की खरंच वापरते की नाही, हा संपला फेस वॉश माझा. मामाअर्थचा मी हा बीटरूट फेस वॉश वापरते, डीप क्लिन्झिंग आणि हायलुरोनिक ऍसिड आहे त्याच्यामुळे. आणि आता मी हा सध्या गुड ऑइलचा डी टॅन फेस वॉश युज करत आहे. परत एकदा सांगते, मी कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन करत नाही, तुम्ही कुठलाही फेस वॉश वापरू शकता तुमच्या स्किन टाईपनुसार. आता या फेस वॉशमध्ये हायलुरोनिक ऍसिड आहे. तर मी हायलुरोनिक ऍसिड वाला फेस वॉश का वापरत होती, कारण मी थंडीच्या दिवसामध्ये हा फेस वॉश वापरत होती. कारण की थंडीमध्ये जास्त स्किन ड्राय होती, जास्त एजिंग दिसायला लागतात, त्याच्यामुळे स्किन क्रॅक होते, इरिटेड होते, आणि त्यामुळे आपल्या स्किनला रॅशेस येऊ शकतात. तर हे सगळं कधी प्रिव्हेंट होईल, तर आपली स्किन फुल हायड्रेट असल्यावर. तर बस त्याच एका कारणामुळे मी हा फेस वॉश युज करत होते. आता हायलुरोनिक ऍसिडचे अनेक फायदे आहेत, जसं की स्किन हायड्रेट करणं. त्यानंतर अजून एक फंक्शन आहे, ते म्हणजे जेंटल क्लीन करणं. म्हणजेच आपल्या स्किनवरती जे नॅचरल ऑइल आहे त्याला प्रिव्हेंट करून जे डर्टी ऑइल प्रोडक्शन होते, ज्याने पिंपल्स वगैरे येतात, ते सगळं रिमूव्ह करणे, आणि त्यामुळेच ड्रायनेस प्रिव्हेंट होतो. आणि त्यानंतर अजून एक त्याचा इफेक्ट आहे, तो म्हणजे प्लम्पिंग इफेक्ट. तर आता ते प्लम्प कसं होतं, तर ते आपल्या स्किन मधल्या वॉटर मॉलिक्युलला होल्ड करून ठेवते, जेणेकरून आपली स्किन प्लम्प दिसते. त्यामुळे मी थंडीच्या दिवसामध्ये हे फेस वॉश युज करत होते. आता मी हा फेस वॉश का युज करते, तर डी टॅन ग्लो फेस वॉश याच्यामध्ये आहे उपटान, सॅफ्रॉन. आता तुम्हाला तर हे माहितीच आहे हळद आणि सॅफ्रॉन आपल्या स्किनसाठी किती गुणकारी आहे. जसं की थंडीमध्ये मी हायलुरोनिक ऍसिडचा फेस वॉश युज करत होती, तसंच आता उन्हाळ्यामध्ये मी हा डी टॅनचा फेस वॉश युज करते. ऑब्व्हियसली, कारण की स्किन टॅन प्रिव्हेंट करते. तुम्हाला या मागचं सायन्स समजते का? मी थंडीमध्ये स्किन ड्राय न होण्यासाठी फेस वॉश युज करत होती, आता टॅन न होण्यासाठी मी हा फेस वॉश युज करते. आणि तुम्ही पण तुमच्या सीझननुसार, तुमच्या स्किन टाईपनुसार कुठला फेस वॉश निवडावा, आणि आता तुम्ही स्वतःहून तुमचं प्रोडक्ट चूज करू शकता. आहे की नाही मजेदार? उपटन फेस वॉश मी युज का करते, तर तुमच्या स्किनला ऍक्ने येऊ देत नाही, तुमच्या स्किनवरती जे ऑइल प्रोड्यूस होते ते प्रिव्हेंट करतात, स्किन ग्लो इन्हान्स करतात, आणि तसेच ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी सुद्धा याचे काही साईड इफेक्ट नाही. तो त्यामुळे हे खूप सेफ आहे. बरेच खूप छान छान फेस वॉश आहेत, पण त्यापैकी मी हे फेस वॉश युज करते,
कारण की त्याच्यामध्ये बघा सिटाफिलचा पण फेसवॉश खूप छान आहे. कोणाकोणाला क्लीन अँड क्लिअरचा पण फेसवॉश खूप सूट होतो, तर त्यांच्या त्यांच्या स्किन टाईपनुसार आहे. तर मी मला जे सूट होतं मी ते तुमच्या समोरच सांगितलेलं आहे. आता हे झालं क्लिन्झिंग बद्दल. आता आपली सेकंड स्टेप आणि खूप महत्वाची स्टेप आहे, ती म्हणजे व्हिटॅमिन सी सिरम. चेहरा धुवून बाहेर आलो की मस्त उठल्या आपल्या फेसवरती आपण व्हिटॅमिन सीचं सिरम अप्लाय करायचं. आता व्हिटॅमिन सीच का, तर व्हिटॅमिन सीचे भरपूर सारे फायदे आहेत. जसं की व्हिटॅमिन सी हे अँटी ऑक्सिडेंटचं काम करते, जसं की रिंकल्स, फाईन लाईन, परत डार्क सर्कल आणि जे सुरकुत्या पडतात आपल्या इकडे हसताना किंवा इकडे सुरकुत्या पडतात त्या अँटी एजंटचं काम करते. त्यानंतर कॉलेजन प्रोडक्शन करते, तर म्हणजेच काय स्किन टाइपनिंग करते. व्हिटॅमिन सी हे आपल्या स्किनचं युथफुलनेस मेंटेन करते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा म्हणजे स्किन ब्राईटन करण्यासाठी सगळ्यात मोठा त्याचा हात आहे. म्हणून व्हिटॅमिन सी सिरम हे सकाळी उठल्या पहिले लावून घे. तसेच व्हिटॅमिन सी हे सगळ्यांना सुटेबल पण आहे, सर्व ऑल स्किन टाईप सुटेबल आहे. बट काहींची सेन्सिटिव्ह स्किन आहे, कोणाला मेडिकल कंडिशन असते त्यांनी हे युज करू नये, किंवा ज्याची सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांनी अगोदर पॅच टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. आता थर्ड स्टेप आहे ती म्हणजे सनस्क्रीन. आता सनस्क्रीन कुठली निवडावी, तर सनस्क्रीन मध्ये कुठलीही निवडून नाही चालत. त्याच्या मागे पण एक सायंटिफिक रिझन आहे, ते म्हणजे स्किन टाईपनुसार. ज्याची स्किन ड्राय आहे तर त्यांनी ऑइल बेस्ड सनस्क्रीन यूज केली पाहिजे, आणि ज्याची स्किन ऑइली आहे त्यांनी जेल बेस्ड सनस्क्रीन यूज केली पाहिजे. म्हणजे ती सनस्क्रीन तुम्हाला सूट होईल आणि त्याचा खरा बेनिफिट तुमच्या स्किनला मिळेल. आता सनस्क्रीन का यूज केली पाहिजे, कारण सूर्यापासून निघणारे घातक किरण, या सूर्यकिरणांपासून आपल्या स्किनला प्रिव्हेंट करण्यासाठी ही सनस्क्रीन यूज केली पाहिजे. आता UVA आणि UVB काय करतं नेमकं, तर आपल्या स्किनला एजिंग फास्ट करते, ड्राय करतं, त्यानंतर टॅन करतं, स्किन बर्न करतं, आणि मेजर म्हणजे स्किन कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. या सगळ्या गोष्टी प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, सनस्क्रीन वापरायची. तर यामध्ये आपण 30 किंवा 30 पेक्षा जास्त SPF असलेली सनस्क्रीन वापरायची. तर SPF म्हणजे काय, सन प्रोटेक्शन फॅक्टर. आता मी कुठले सनस्क्रीन युज करते, तर मी गुड वाईब्सचा ऑयल टिंटेड सनस्क्रीन युज करते. सेकंड, या अगोदर पण मी गुड वाईब्सच युज करत होती, पण ते थंडीमध्ये ते ऑइल बेस होतं त्याच्यामुळे. आता तुम्हाला याचे फायदे तर समजलेच आहेत, UV प्रोटेक्शन करते, टॅन प्रिव्हेंट करते, तसंच अँटी एजिंग आहे, सगळ्यात मेन म्हणजे अँटी एजिंग आहे, बर्न प्रिव्हेंट करते, हे फायदे मी तुम्हाला सांगितलेच, आणि कॅन्सर पासून प्रिव्हेंट करते. आता सनस्क्रीन बद्दल तुम्हाला एकदम डीप नॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी नक्की तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये तो एक्सप्लेन करेल व्हिडिओ. पण आता सध्या आपला हा स्किन केअर रुटीन आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप बाय थोडं सांगत आहे. आता चौथी स्टेप ती म्हणजे मॉइश्चरायझर. आता मॉइश्चरायझर मध्ये 5 प्रकारचे मॉइश्चरायझर येतात, ते मी तुम्हाला इथे दाखवते. पहिला प्रकार आहे ह्युमेक्टंट मॉइश्चरायझर. यामध्ये ग्लिसरीन, हायलोरोनिक ऍसिड, सॉर्बिटॉल यासारखे इन्ग्रेडियंट्स असून आपल्या स्किन मध्ये असलेल्या वॉटर मॉलिक्युलला अट्रॅक्ट करतात आणि म्हणून आपली स्किन हायड्रेट राहते. सेकंड आहे इमोलियंट मॉइश्चरायझर. तर यामध्ये येतात शिया बटर, जोजोबा ऑइल, आलमंड ऑइल, जे की आपल्या स्किनला रफ टेक्स्चर पासून स्मूथ टेक्स्चर मध्ये बदल करतात. तर हे कोण युज करू शकतं, तर ड्राय स्किन, सेन्सिटिव्ह स्किन, नॉर्मल स्किन. तर थर्ड आहे ऑक्युलसिव्ह मॉइश्चरायझर. यामध्ये पेट्रोलियम, मिनरल ऑइल यासारखे मॉइश्चरायझर असतात. जसं की वॅसलिन आठवतं तुम्हाला, आपण थंडीमध्ये पूर्वी तर फक्त तेवढंच वापरायचं. तर हे कोण युज करू शकतात, तर एकदम ड्राय आणि डॅमेज स्किन वाले हे युज करू शकतात. जसं तुम्हाला आठवतं आपल्या पायाच्या टाचा फाटल्या की आपण वॅसलिन लावायचं, तसंच आपण पूर्ण डॅमेज आणि ड्राय स्किनला हे वापरू शकतो. त्यानंतरला आहे वॉटर बेस्ड किंवा जेल बेस्ड मॉइश्चरायझर. हे लाईट वेट असतात, वॉटर बेस्ड असतात आणि क्विक ऍब्झॉर्ब होतात, आणि हे म्हणूनच आपल्या स्किनला लगेच हायड्रेट करतात. तर आता हे कोण युज करू शकतात, तर जे ऑइली स्किन ज्याची आहे, ज्याची कॉम्बिनेशन स्किन आहे किंवा पिंपल्स असलेली स्किन आहे, हे युज करू शकतात. त्यांनी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर युज केलं पाहिजे. त्यानंतर आहे क्रीम मॉइश्चरायझर. तर हे कंबाईन असतात, जसं की फर्स्ट, सेकंड, थर्ड मॉइश्चरायझर टाईप. तर आता हे कोण युज करू शकतात, तर हे नॉर्मल स्किन टाईप वाले पण युज करू शकतात आणि ड्राय स्किन टाईप वाले पण युज करू शकतात. डेली युज मध्ये हे नॉर्मली वापरलं जातं, कारण की हे नॅचरली आपल्याला हायड्रेट पण ठेवते आणि मॉइश्चर पण ठेवते. तर मी युज करते सध्या मामाअर्थचं बीटरूट हायड्रेट मॉइश्चरायझर. तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही युज करू शकता. आता मी तुम्हाला सांगितलं तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही कुठलं मॉइश्चरायझर युज केलं पाहिजे, पण आता ते तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही कोणतं मॉइश्चरायझर युज करावं. आता मी एवढ्या वेळापासून बोलते, तुम्ही स्किन टाईप कुठली आहे तुमच्या हिशोबाने निवडा आणि हे करा, पण तुम्हाला स्किन टाईप तुमची ओळखता येते का? पण आता तुम्ही मला कमेंट्स करा की तुम्हाला स्किन टाईप वरती व्हिडिओ पाहिजे, तर मी नक्की त्याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला फुल नॉलेज देईल की आपली स्किन टाईप कशी निवडा.
तर हे झालं माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन. याच्यामध्ये आपण काय प्रॉब्लेम्स होतात, काय प्रिव्हेंशन होतं, याच्यामध्ये काय फायदे आहेत आणि काय युज केलं पाहिजे हे भरभरून आपण सगळ्या काही गोष्टी डिटेल्स मधून जाणून घेतलेल्या आहेत. आता आपण याला समराईज करून घ्या. सगळ्यात पहिले उठल्या उठल्या आपण फेस वॉश करून घ्यायचं म्हणजे क्लिन्झिंग करायची आहे. सेकंड आपण व्हिटॅमिन सीचं सिरम लावायचं आहे. थर्ड म्हणजे सनस्क्रीन युज करायची आहे. आणि चौथं म्हणजे मॉइश्चरायझर. हेच आहे माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन. आणि मी जेव्हा घरी असते मी हे रोज एवढं फॉलो करून कंटिन्यू माझा मॉर्निंग हा इथून सुरुवात होते या स्किन केअर रुटीन पासून. जर तुम्हाला बिना मेकअपचं एकदम सुंदर आणि ग्लोईंग स्किन पाहिजे तर हे तुम्ही रुटीन नक्कीच फॉलो करा आणि रोजच्या जीवनामध्ये तुम्ही याला महत्वाचा एक शेड्यूल बनवा. आता हे लगेच काय मॅजिक होणार नाहीये. याला मी जवळजवळ एक वर्षापासून यूज करते. त्याच्यामुळे माझ्या स्किनवरती बिलकुल पिगमेंटेशन नाहीये, काहीच नाहीये. आणि मी जे प्रोडक्ट सध्या मी यूज करते मी तेच तुम्हाला दाखवलेले आहेत. जे आहे ते सगळे केमिकल फ्री आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशीच तुम्हाला अजून काही डिटेल जाणून घ्यायच्या असतील तर मला नक्की कमेंट करा, मी त्याबद्दल व्हिडिओ डिटेलमध्ये बनवेल आणि नक्कीच तुम्हाला तो लाभकारी असेल. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.